महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे हा इतिहास आहे. भूतकाळ जर मानगुटीवर बसत असेल तर त्याबद्दल विचार न केलेलाच बरा असं मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलंय. डॉक्टर वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान MIT विश्वशांती विद्यापीठ यांच्या वतीने स्वारगेट येथील गणेशकला क्रीडा येथे 15व्या वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी डॉक्टर समीरन वाळवेकर यांनी नाना पाटेकर यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. लोकांच्या भावना आजकाल सारख्याच दुखावल्या जातात असा टोलाही पाटेकर यांनी लगावलाय. आपल्याला भारतरत्न हे जयंती पुण्यतिथीलाच आठवतात. आपण केवळ त्यांचे चबुतरे उभे केले आहेत, मात्र त्या चबुतऱ्यांखाली गाडलेले त्यांचे विचार पुन्हा बाहेर काढले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न दोंडो केशव कर्वे यांनी केलेले काम नतमस्तक होण्यासारखंच आहे. अशा प्रकारचे समाजकार्य करण्यासाठी भूकच असावी लागते असं नाना पाटेकर म्हणालेत. नटसम्राट नाटक न करता चित्रपट का केला असा प्रश्न विचारला असता नाना म्हणाले, ज्यांनी ज्यांनी नटसम्राट नाटक केले ते गेले, ती भूमिका वठवणं सोपं नाही असं मला वाटतं. डॉक्टर लागू व इतर कलाकारांनी त्या भूमिकेत अक्षरशः प्राण ओतले, ते मला जमले नसते. मी 25 प्रयोगही करू शकलो नसतो म्हणून चित्रपट करण्याचे ठरवले. कोणतीही भूमिका करताना मी माझ्या प्रेमात पडलो नाही म्हणून समोरच्या प्रेक्षकांवर भरभरून प्रेम करू शकलो असंही नाना पाटेकर यांनी नमूद केलंय. माझ्या मते गांधी आणि गोडसे हा माझा इतिहास आहे. माझी जबाबदारी आहे मी वर्तमानाबद्दल बोलायचं. माझं भूत जर का माझ्या आज मानगुटीवर बसत असेल तर मी त्याचा विचार न केलेला बरा. मी माझ्या वर्तमानाबद्दल मी बोलायचं. मी नथुराम गोडसेचा रोल केला आहे. लास्ट व्हॉइस रॉय, माउंट बॅटन याच्यामध्ये टॉम क्लेग नावाच्या दिग्दर्शकाने हे केलं होतं. त्यांनी मला मेनन जे सेक्रेटरी होते त्यांचा रोल दिला होता, विच वॉज क्वाईट बिग लेंथ वाईज. पण मी म्हटलं मी गोडसे करतो. त्यांनी मला विचारलं व्हॉट विल बी द लेंथ ऑफ दिस रोल. आय सेड नॉट मोर दॅन 1 मिनिट अँड नॉट लेस दॅन 45 सेकंड्स. ते म्हणले का तुम्हाला करायचा हा रोल? म्हटलं माझ्यापाशी फारसा वेळही नाही आहे, गणपतीचे दिवस होते आणि पटकन करून जाणारा हा एवढाच रोल आहे, मला उद्या थांबता येणार नाही. खरं काय बोललो ते मी तुम्हाला नाही सांगणार. तर मला असं वाटतं की हा आपल्या प्रत्येकाचा, आपल्याकडे गोंधळ तोच आहे, काल काय झालं काय झालं काय झालं. सगळे चबुतरे तुम्ही उखडून पाहिलेत ना हे महापुरुषांचे, ज्या चबुतऱ्यावर त्यांना उभे केलेत पुतळे, तर त्या चबुतऱ्याच्या खाली त्यांचे सगळे विचार गाडलेले दिसतील तुम्हाला. ज्या दिवशी चबुतऱ्यावर उभा करतात ना त्या दिवशी आमचं काम संपलं असं समजतात. आणि मग त्याच्यानंतर वर्षातून एकदा दोनदा पुण्यतिथी आणि जयंती, तिथं जरा उत्खनन करून बघा, ते विचार पुन्हा बाहेर काढा. बाबासाहेबांनी आयुष्य दिलं, धोंडो केशव कर्व्यांनी आयुष्य दिलं रे, ती भारतरत्न माणसं. कारण थिएटरमध्ये ज्या ज्या लोकांनी केले ते गेले, त्याचं कारण ते जमणंच शक्य नाही. डॉक्टरांना ते नाटक करत असताना हार्ट अटॅक आला, दत्ता भट गेले, यशवंत गेला, सतीश दुभाषी गेले, सगळेजण. ही अशी मंडळी म्हणजे पुढचेही मंडळी आहेत, तर ती मंडळी करते हे शक्य नाही हो. टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. हे सारखं तुम्ही एका प्रयोगानंतर दुसऱ्या प्रयोगामध्ये नाही करू शकत. कुणी घर देतं का? घर नाही करू शकत. कारण त्याच्यामध्ये पूर्ण उतरल्याशिवाय तिथे पोचणार नाही. तिथे पोचायचं म्हणजे उतरायचं, उतरायचं म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर तुम्हाला फ्लक्चुएट करून घ्यायचं. 25 प्रयोगामध्ये तुम्ही आम्हाला श्रद्धांजली वाहिली असती.